आपल्या सगळ्यांचा परिचित असा पक्षी आहे रेड वेंटेड बुलबुल. एकट्या रेड वेंटेड बुलबुलचा जर अभ्यास करायचा म्हणला तर मला वाटतं आयुष्य पुरायचं नाही, इतक्या त्याच्यात व्हरायटी आणि वेगवेगळं काम आहे. मी बदललो की तुम्ही बदला. हा थिकनी आहे, युरेशियन थिकनी, आणि हा पक्षी आपल्याला सांगलीच्या जवळ साम्राजनगरमध्ये ऐकायला मिळेल. आणि आता थोडं डिस्ट्रक्शन झालं आहे, तिथं मिळेल का नाही सांगता येत नाही, पण याचा कॉल आणि पौर्णिमेच्या चंद्राच्या उगवण्याचा कॉलचा संबंध आहे. म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर काही पक्षी घुबडासारखे ओढतात, हा ब्रीडिंग सीझनमध्ये नर आवाज करतो, पण त्याचा कॉर्डिनेशन पौर्णिमेच्या वेळा जेव्हा चंद्र असतो त्याच्याशी आहे. चंद्र जेव्हा उगवतो तेव्हा तो आवाज करतो, मग चंद्रोदय लवकर असेल तर तो लवकर आवाज करेल, चंद्रोदय उशीर असेल तर तो उशीर आवाज करेल, कारण आवाज केल्यानंतर दिसणं पण महत्त्वाचं असतं. लक्षात आलं फरक आहे आवाजात, काव काव आ आ, दिस इज द टाईप ऑफ सॉंग. आपल्याला वाटतं की नुसता कवळा काव काव करतो आहे, तर तो वेगवेगळ्या प्रकारचं का आवाज करतो, आणि हे गाणाऱ्या पक्ष्यांचं वैशिष्ट्य आहे, सॉन्ग बर्डचं वैशिष्ट्य आहे, हे वेगवेगळे आवाज करतात, एकच टाईपचा आवाज असत नाही, त्यामुळं त्याच्या आवाजात खूप व्हेरिएशन असतं. आता ही जी आवाजाची भाषा आहे किंवा कोणतीही आपल्याला काहीतरी सांगायचं असतं, कम्युनिकेट करायचं असतं. आता आपण जे फूल फुललेलं पाहतो त्यावेळेला मधमाशा त्याच्याकडे येतात, तर ते फूल आपल्या बागेत असतं एवढंच आहे, पण ते त्याचं निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्याचं चालू असतं, त्याचा डिस्प्ले असतो तो, ते पक्ष्यांना कीटकांना सांगतं की या माझ्याकडं खायला मध ठेवलेलं असतो त्यानं, आणि तो घेताना तो परागीभवन साधून घेतो. हे फुलाचं इंटेन्शन आहे, त्याच्यासाठी तो पक्ष्यांना कीटकांना काहीतरी ऑफर करत असतो. आपण जेव्हा ट्रीपला जातो तर सकाळच्या वेळा असे खूप आवाज ऐकू येतात, आणि मग 15-20 मिनटं चालतं आणि मग ते सगळं शांत होतं, तर ह्याला डॉन कोरस असं इंग्रजी म्हणतात, किंवा पहाट एक पहाट गान असं म्हणतात. आणि आपल्याला लक्षात येतं की आत्ता किती प्रकारचे पक्षी आहेत, आणि सगळे एकाच वेळेला गात आहेत. सगळे एका वेळा गात आहेत म्हणण्यापेक्षा ते त्यांचं त्यांचं गात असतात, आपण सगळ्यांचं ऐकत असतो किंवा आपण रेकॉर्ड करत असतो. तर मग हे का करतात याचा अगदी मी डिटेलमध्ये न जाता सांगतो की सकाळच्या वेळेमध्ये जी हवा असते त्याच्यामध्ये ध्वनीचं वहन चांगलं होतं, कारण गरीम जमीन तापलेली नसते, त्यामुळं हवाचा प्रवाह वर नसतो जात, त्यामुळं आवाज तिथनं पुढं पास होतात. दुसरी गोष्ट अशी असते की खायसाठी अन्न शोधायसाठी उजेड असत नाही, कारण कीटकांची हालचाल नसतं, फुलं उमललेली नसतात. तिसरी गोष्ट म्हणजे त्या आवाज करण्याला सांगायचं असतं मी जिवंत आहे अजून आणि मी माझ्या जागेवर आहे. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळे झोपायला एके जागे झाले असतात, ते कोणी उडून गेले असते ते ऐकायलाही सगळे तिथंच असतात. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रीडिंग सीझनच्यामध्ये मादी अंड फलित होण्याची वेळ आत्ताची चांगली असते, म्हणून अंडी मादी जे अंड घालते ना जनरली सकाळी अंड घालते, तर त्यावेळेला जर तिचं मेटिंग झालं तर ते चांगलं असतं. अशी अनेक कारणं मिळून त्याच्यामागं ते आवाजाचं कारण आहे. एक दिवस उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात पाऊस पडतो आणि त्या दिवशी बेडूक आवाज करायला लागतात. मग येतात कुठनं, ते आवाज का करतात, ही सगळी कारणंच आहेत त्यांची. प्राणीसुद्धा आवाज करतात. आता सांबरचा अलार्म कॉल आहे. तुम्ही तुमच्या घरापाशी लक्ष ठेवा की रातकिड्याचे आवाज तुम्हाला केव्हा केव्हा ऐकू येतात. तुम्हाला गंमत असेल तर सांगतो, पालीचा आवाज तुम्हाला घरात केव्हा केव्हा येतो. आपण काहीतरी बोलतो आणि पाल चुकचुकते आणि म्हणतो सत्य आहे. मग तुम्हाला जर सारखं सत्य समजावायचं असेल ना तर पालीची वेळ लिहून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी खोटं बोला, ते सत्य येते की बघा, त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी पायला आवाज करेल. हे वेल प्रोग्रॅम्ड
आज समजा आत्ता पालीनं चुकचूक केलं तर उद्या ह्याच वेळा पाल चुकचूक करणार. तसं कीटकांचा आवाज ऐकला तर तारीख लिहून ठेवा, डाटा करा, की तुम्हाला ते लक्षात येईल. मग बोलणारे कोण आहेत? आपण आहेत. आवाजाचा वापर करणारा सगळ्यात जास्त चांगला माणूस, सगळे सोर्स सगळ्यात जास्त चांगला वापर करतो तो माणूस. मग त्याच्या जर यशस्वीतेचं कारण तेच असावं का काय असं वाटतं मला. आता यशस्वी आपण म्हणायचं, हे डॅम आहे, ह्याला काय अल्टिमेट आहे हे. बारीक एक दुसरा आवाज ऐकू येतो. येतो बॅकग्राऊंडवर असाच आवाज, त्याच्यासाठी माझं पुस्तक वाचा. याला मॅच अँड काउंटर सिंगिंग म्हणतात. आता आवाज का हा प्रश्न पडतो की अनेक सगळे मार्ग असताना आवाज का करतात पक्षी. तर पक्ष्यांना वास घ्यायचं ज्ञान कमी आहे. म्हणजे काही पक्ष्यांना ज्ञान आहे, गिधाडासारख्या पक्ष्यांना, किंवा समुद्रावर जे अन्न शोधतात त्यांना वासावर अन्न शोधतं त्यांनाच चांगला वास येतो, बाकी त्यांचे कान फार तीक्ष्ण आहेत. ऑडिओ सिग्नल सर्व वेळेला सकाळ संध्याकाळ केव्हाही ते जाऊ शकतात, ध्वनीच्या वेगाने जातात, लांबपर्यंत पोहोचतात, 2-2, 3-3 किलोमीटर लांब. बसस्टार्टचा कॉल 2-3 किलोमीटर लांब जाऊ शकतो. ध्वनीच्या वेगाने जातात, खूप माहिती देतात, ट्रान्समिशन लार्ज इन्फॉर्मेशन रॅपिडली. मग काय ट्रान्समिट करतात? की ही माझी जागा आहे, आणि त्याच्या आवाजाच्या ताकदीवरनं, त्याच्या आवाजाच्या वेळेवरनं मादी ओळखते की हा नर किती सक्षम आहे. एक तास गातो, 2 तास गातो, आणि भरपूर गातो, भरपूर प्रकारे गातो, तर तो सक्षम आहे. याच्यासाठी खूप चांगले चांगले प्रयोग केले गेले आहेत. आता आवाजाचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यात आता 2 आवाज तुम्हाला ऐकवायला की त्यांना स्वरयंत्रानं केलेला आवाज, आणि त्याच्या आधीचा तो ड्रमिंग टटटट. आता टटटटट हे काय आहे? तर किडा शोधताना सुद्धा तो असं लाकडावर मांडतो त्यावेळेला आवाज होतो, पण तसा हा ड्रमिंग पर्पजली केलेला आहे. तो मार्क द नेस्टिंग टेरिटरी, तो हा आवाज करून आपली टेरिटरी सांगता, आणि जवळ मादी असते त्याच्या वेळेला, आणि ती पण त्याला त्याच्याबरोबर साथ देते. त्याच्यानंतर मग संपर्काचे आवाज आहेत, धोक्याची सूचना आहे, घाबरवायचं, शत्रूला घाबरवायचे आहेत, टेरिटरीचं बोललो, फूड अन्न मागायचं आहे, झोपायच्या जागेला, झोपायच्या जागेसनं उठल्यानंतर दोन्ही एकदम वागा. मी जरा पुन्हा मागं जातो. हां, ही आवाजाची डेफिनेशन आहे. तो स्वरयंत्रानं करू दे किंवा काहीतरी साधन वापरून करू दे, तो पक्षाचा आवाज. आता जोड नेक्स्ट. काही थोडी जुना माझा शो आहे त्याच्यामुळे त्यात थोड्या करेक्शन आहेत. तर पहिला जो आवाज आज ईशानं जे सांगितलं, ही सॉन्ग इज ऑल्सो लाऊडर, लॉगर अँड कॉम्प्लेक्स, ते पहिल्या कॉलमध्ये तुम्हाला कळालं. दुसरा पण तो सॉन्गच आहे, पण एक नॉन सॉन्ग बर्डचा, एक टिपिकल कुटरू कुटरू कोयलसारखं कुहू कुहू, त्यात व्हेरिएशन नाही. पहिल्या सॉन्गमध्ये कसं व्हेरिएशन होतं खूप. आता हा आवाज तुम्हाला लक्षात येईल, यात व्हेरिएशन नाही, हे पण सॉन्गच आहे. आता सॉन्गमध्ये आपण फरक करतो. ब्लॅकबर्ड आहे, त्याला घरटं करायचं आहे,
टेरिटरी मार्क करतोय आणि मादीला आकर्षित करतोय. आता जिथं हा गाणं गातो ना त्याच्या आसपास विदिन 50 मीटर्स त्याचं घरटं होणार असतं. हे आपल्याला सॉंगवरनं कळतं. मिमिक्स किती किती आवाज मिमिक करतात. आयोराचं मिमिक आहे, पक्षी आहे श्यामा. कोकिळा जंगल वॅबल. आता हे जेव्हा होतं त्याची दोन कारणं असतात. एक जेव्हा हे ब्रीडिंग सॉंगमध्ये असतं तर हे ब्रीडिंग सॉंगमध्ये त्यावेळेला काय करतो की नर हा आपलं क्षमता दाखवायसाठी मी किती प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे गाऊ शकतो असं त्याला सांगायचं असतं. म्हणून तो स्वतःची एक वेगळी गाणी तयार करत नाही, दुसऱ्याचीच गाणी तो कॉपी करतो आणि आपल्या गाण्यात मिसळून तो गात राहतो आणि मग त्याचं रिपर्टायर म्हणतात तो वाढवत राहतो. दुसरं एक कारण असतं की अन्न आहे आणि अन्नाच्या जागेला दुसऱ्यांना पक्षांना येऊ द्यायचं नाही आहे, त्यावेळा तो त्या पक्षाचा आवाज करतो आणि त्या म्हणजे समजा बुलबुलचा आवाज त्याने केला. आता त्याचं ब्रीडिंग सीझन नाही आहे तर त्यावेळा तो बुलबुलला सांगतो की मी आधी इथं आहे, तू का इथं येऊ नकोस. तिसरा एक प्रकार आहे की खोटा धोक्याची सूचना द्यायची आणि बाकीच्या पक्ष्यांना पळवून लावायचं किंवा प्राण्यांना पळवून खायचं आणि आपण अन्न खायचं. असे मिमिकचे 2-3 कारण आहेत. तर ब्रीडिंगमध्ये असतं ते आपल्याला चांगल्या प्रकारे ऐकवते. हे 2003 साली मी गोव्यात रेकॉर्ड केलेलं आहे. मला दिसत होतं समोरचा पक्षी श्यामा आहे आणि ह्या इतक्या पक्ष्यांचे आवाज नकला करतो हे मला सगळं कळत होतं, पण हे का करतो हे मला कळत नव्हतं. ते अलीकडे काय आता हे सॉन्ग आहे. आणि हा तुमच्या बागेतला पक्षी आहे. साधारण मार्चच्या पुढे एप्रिल मेच्या दरम्यान तुम्ही सकाळी जर लवकर उठलात तर हा तुम्हाला आवाज ऐकू येईल. अगदी थोडं कान देऊन आवाज ऐका लागतो. आज जितक्या वाजता तुम्ही ऐकलात उद्या तितक्याच वाजतात त्या स्पॉट. म्हणजे पक्षी असा बसला आहे ना तर तो असासुद्धा बसत नाही, इकडं तिकडे इंचसुद्धा होत नाही, इतक्या त्यांच्या जागा फिक्स असतात. तर ते तुम्हाला ऐकायला मिळेल. याला बझिंग, ज्यानंतरच्या चरचर आवाज आहेत ना याला बझिंग नोट म्हणतात. आता हा एक कोडशिपचा प्रकार आहे. अगदी जस्ट बिफोर मेटिंग त्या नर असे काही आवाज करतो आणि मग ते दोघं मेट करतात आणि ते दोघंही त्यावेळेला आवाज करतात. त्या मेटिंगच्या आधीचे जे काही मोमेंट्स आहेत ना ते मोठ्यांदा ऐकू येत नाहीत आपल्याला बाहेर, कारण ते उंच बसून नसतात. जिथं मादी असते तिथपर्यंत तो खाली जातो, तर त्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागतं आणि तर ते आपल्याला ऐकू किंवा रेकॉर्ड करता येतात. आता हे मला आधी कळत नव्हतं, मी रेकॉर्ड करत होतो पण हे मी रेकॉर्ड करतो आहे मेट होत आहेत हे सगळं बघत होतो, पण याची कारणं मी नंतर जसं वाचायला लागलो तशी कळालं. पण माझा डेटा फार सुंदर इंटॅक्ट मी ठेवल्यामुळं 20 वर्षाच्यासुद्धा तारीख वेळ सगळं माझ्याकडे, त्यामुळं मला प्रेझेंट करायला अडचण येत नाही. आता ही डेफिनेशनसुद्धा थोडी चुकलेली आहे की याला पूर्वी काय असायचं की कोकिळेच्या कुजनला ब्रीडिंग कॉल असं म्हणायचं आहे, पण आता सगळ्याला सॉन्ग म्हणतात. पूर्वी जेव्हा मी पुस्तक वाचले तेव्हा ब्रीडिंग कॉल आणि ब्रीडिंग सॉन्ग, ब्रीडिंग सॉन्ग हे फक्त सॉन्गवर्ड आणि ब्रीडिंग कॉल हे सगळे विणीच्यासाठी केलेले सगळे आवाज न गाणाऱ्या पक्षांनी, पण आता ते सगळ्यालाच गाणं म्हणतात. दिस इज ड्युएट सॉन्ग. नर मादी पेअर बॉन्ड करायसाठी ट्रॉपिकल एरियामधले पक्षी नर मादी मिळून गातात. तसं हा जर तुम्हाला कॉल ऐकायचा असेल तर ज्याचं तिथं नेस्ट होतं त्यावेळेला तुम्हाला पहाटे जायला पाहिजे.
ते जेव्हा पहिल्यांदा सकाळी उठून देशपाशी येतात तेव्हा हे रिच्युअल्स करतात आणि मग आपापल्या कामाला जातात. मी हा आवाज रेकॉर्ड केला, मी रत्नागिरीच्या स्मशानभूमीत रात्री जाऊन बसलो होतो कारण मला वेळ माहीत नाही की हे केव्हा सकाळी येतात आणि काय, आणि अगदी पहाटे 2 वाजता जाऊन बसलो होतो आणि मग अगदी दिवस उजाडता उजाडता त्यांनी हा आवाज दिला. आता या घटकेला रोज सकाळी हा आवाज तुम्हाला ऐकू येतो, मग हे तुम्ही लिहा म्हणजे पुढच्या वेळा ते रिपीट होताना दिसेल. मग तो किती वेळा गातोय तर त्याचं घरटं होतं आहे हे तुम्हाला काढते. आता संपर्क तर करावाच लागतो अनेक कारणासाठी. आता आपण एक ब्रीडिंग पर्पज बघितलं की जिथं रिप्रोडक्शन आहे घरटं करायचं आहे आणि हा कालावधी आहे ना हा प्रत्येक स्पेशीचा वर्षातला ठराविक कालावधी असतो. म्हणजे कोकिळेचं उदाहरण घेतलं तर मार्च ते ऑगस्ट, दयाचं उदाहरण घेतलं तर जानेवारी टू मे, असं प्रत्येकाचा एक ठरलेला स्पॅन असतो, ठरलेला जागा असतात, ठरलेल्या वेळा असतात. पण जो कॉल आहे कॉन्टॅक्ट कॉल आहे त्याच्यामधनं अनेक प्रकारची माहिती द्यायची आहे. त्याचं जसं गरज पडेल, ससाणा आला तरच तो अलार्म कर करणार, उगीच मार्च महिन्यात चला आराम कॉल देऊ असं नाही होत. आता फलवेट आहे आपल्याला फॉरेस्टमध्ये दिसतो आणि हे ग्रुपनं राहतात, खूप दाट झाडीमध्ये राहतात हे पक्षी आणि अंडरग्रोथमध्ये असतात, जमिनीच्या जवळची धाडोर असतो ना, मग जंगलामध्ये हे एकमेकाला पाहू शकत नाहीत पण सगळ्यांना एकत्र तर जायचं असतं म्हणून ते एकमेकाला अशी साथ देत पुढं असतो. त्याच्यात एक लीडर असतो तो सगळ्यांना लीड करत असतो. मग हा एक प्रकारचा कॉन्टॅक्ट कॉल आहे. आता याचा पुढचा अभ्यासच आहे. हा जवळजवळ वर्षभर असा आवाज करतो. मग एखाद्या मेलला आम्ही टॅगिंग केलं, त्याला एक कडं घातलं, मग ब्रीडिंग सीझनमध्ये पहाटेचा आवाज, त्याच पक्षाचा इरवी केलेला आवाज दिव वर्षभर चालूच असतं याचं, पण ब्रीडिंग सीझनमध्ये जास्त वेळा करतो. तर याच्यात काही बदल होतात का, याच्यातही काही कारणं आहेत का, हे शोधण्यासारखा विषय आहे. आता आपल्याला धोक्याच्या सूचना ऐकायच्या आहेत की कुठला पक्षी काय केला म्हणजे धोका जाणवला की तो साऊंड येतो आणि मग त्याचा काय परिणाम होतो. आधी नॉर्मली आवाज होता आणि मग चक 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 करतो. तर त्यांनी शिकरा बघितला, जेव्हा शिकरा बसलेला असतो आणि बाकीचे पक्षी असतात तर रेकॉर्ड करणारा जो समजतो रेकॉर्डिंगचं, माझं लक्ष शिकरावकडं असतं आणि मायक्रोफोन बुलबुलकडं असतो. म्हणजे इथं शिकरा बसला आहे तर मायक्रोफोन बुलबुल येत आहे, शिकरा येत आहे तर मी बघतो इकडं मायक्रोफोन इकडं असतो, मला कानाने ऐकत असतं, तो उठायचा अवकाश तर हा आवाज देतो. असं होत नाही ना, मी त्याच्याकडंच बघित बसला आहे आणि तो उठला आहे केव्हा आणि याने आवाज केव्हा दिला, त्याचं कोऑर्डिनेशन पाहिजे, यानं उठला आहे म्हणून याने आवाज दिला, तर ते करावं लागतं. आणि एकदा हा आवाज झाला की ज्या दिशेनं शिकरा जाईल त्या दिशेनं हे आवाज येत जातात, मग शिकरा कुठं गेला ते पण कळतात. आता एनिमी आहे. एनिमी म्हटल्यानंतर अनेक पक्षी एकत्र करतात आणि जे समूहांनी राहतात ते समूह एकत्र येतो. आता लार्ज गेम बॅबलर समूह आहे, त्याला गुबड बसलेलं दिसलं किंवा मांजर एक दबा धरून बसलं आहे तर तो आपल्या सगळ्या भाईबंधांना बोलवतो आणि मग सगळे मिळून त्याला आवाज करून करून हाकलू लागतो. टिटवी पण करते तसं. पिलं किंवा अंडी असताना जर एखादा कुत्रा किंवा माणसं त्या परिसरात गेली तर टिटवी खूप गोंधळ करून तुम्हाला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतो. हा आवाज ऐकला. हा तुम्ही आवाज ऐका पुढच्या जुलै ऑगस्टमध्ये, मग कावळा तुम्हाला भरवताना दिसेल. आणि मग तुमच्या बॅकयार्डमध्ये कुकीळ का गावत ते सापडेल, कारण ती उगाच फुकट कोणी काही निसर्गात करत नाही. पिलांच्या बरोबरचं कम्युनिकेशन आहे. या
ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुमच्या बागेतच ऐकायला मिळेल की ओळखायचं की आपल्या बागेत कुठेतरी टिटला पिल्लं झालीत. पक्ष्यांना टेरिटरी लागते, अनेक प्रकारची टेरिटरी लागते. त्यातली मेन टेरिटरी घरासाठी आणि दुसरी अन्नासाठी. घरासाठी टेरिटरी लागते तो ब्रीडिंग सॉंगच्या प्रकारात आला. अन्नासाठी टेरिटरी लागते मग ही सॉंग ही घरच्यासाठी टेरिटरी. आता हा जो पक्षी आहे ना, हा नर पक्षी एक जागा निवडतो. आता हे समजा त्याचं हा हॉल त्याचं जर घरटं करायची जागा असेल तर ते या हॉलमधल्या वेगवेगळ्या उंच जागा निवडतो आणि इथं एकदा येतो, तिथे एकदा बसतो, तिथे एकदा बसतो. मग अपोनंटला मेल करतो की ह्याची टेरिटरी केवढी आहे आणि तेवढी टेरिटरी तो मार्क करतो. आणि हे एकदा त्याचंच काम चालू होतं की जनरली मार्च एंडला हे काम चालू होतं आणि मग पिलं बाहेर पडस्तपर्यंत जवळजवळ ऑगस्ट महिना उजाडतो तिथपर्यंत त्याचं ह्या गोष्टी ह्या चालू असतात. आणि हे तीन प्रकारचे माझ्या याच्यात एक पेपर पण मी प्रेझेंट केलेला आहे इंडियन बर्ड्समध्ये. हे तीन प्रकारचे आवाजाचे उद्देश काय ते टेरिटरी मार्किंग, त्याच्यानंतर नेस बिल्डिंग आणि पिलांना मादी भरवत असताना नर राखण करतो. तो मादी जिथं घरटं असतं तिथं वर बसतो आणि मादी आली की तो आवाज करायला लागतो. मग याचं कारण असं आहे की तो मादीला प्रेरित करतो भरवायला, त्याचबरोबर तो मादीवर लक्ष ठेवतो माझ्याच पिल्लांना भरवते. असं लक्षात आलेलं आहे की एका घरट्यामध्ये तीन पिल्लं आहेत, मादीनं नर निवडला आहे अगदी सगळं सिलेक्शन करून, पण तिसरं पिल्लू दुसऱ्याच नराचं आहे. हे कोड आहे सायन्सला पडलेला आणि त्याच्यावर लोकांचा अभ्यास चालू आहे की सगळं इतकं आहे पण हा नर तिसरा कुठला आला. मग ते म्हणतो तितके भोळे बाबडे नसतात ते. साधारण सप्टेंबर एंडला आपल्याकडं मायग्रेट करून येतात पक्षी. त्यातला एक स्पीशीज लॉंगटेल स्ट्राईकचा एक स्पीशीज आहे, सब स्पीशीज, ती बलुचिस्तानच्या भागात नाही ते. तसंच आपल्या इथं घरटी करायच्या जागेवर एक जे गेलेले असतात ते पुन्हा फीडिंग ग्राउंडवर येतात. मग ते आवाज करतात सकाळी आणि संध्याकाळी. मग हा साधारण सप्टेंबर एंड ऑक्टोबर आणि पुढं मग टेरिटरी फिक्स होते आणि मग शांत होतात. आता रायझिंग आणि रिटायरिंगचं मी तुम्हाला कारण सांगितलं की ज्या जागेवर झोपतात तिथं मी इथं आहे, ही माझी जागा आहे असं म्हणून त्याला सांगावं लागतं. आपण जेव्हा वीकली बर्डिंगला जातो हे आवाज तुम्ही सगळे ऐकता. जेव्हा सकाळी ते आवाज करतात तर दर ट्रिपला हे आवाज होतात का? प्रत्येक वेळा आपण बर्डिंगला जातो आणि प्रत्येक वेळेला आवाज ऐकतो का? आवाज ऐकलं नाही तर आपल्याला पक्षी पण दिसत नाही, पण तो पक्षी तिथं असतो आवाज करत नसतो कारण त्यावेळेला त्याचं कारण असतं. पण हा पक्षी जो आहे तो सकाळी उठला की नर एकदा आवाज करतोच करतो. मग ते तुम्ही टाईम लिहून घ्या, दुसऱ्या दिवशी तिथं मायक्रोफोन ठेवून या त्याच्या आधी अर्धा तास, तिथून तुम्हाला रेकॉर्डिंग देऊन जाईल. इतकं ते मग सोपवून जाईल. आता हा एक फार इंटरेस्टिंग पक्षी आहे की ग्रासलँड बर्ड आहे आणि हा सबन ई बर्ड साईटवर माझा एकट्याच मीच एक रेकॉर्ड केलेला आवाज आहे, ग्रेट इंडियन बस्टर्डचा आवाज आहे. आता याची ग्रासलँड आहे ना ती 2-3 किलोमीटर एवढी लांब असते, तर त्याचा आवाज तितका लांब जायला पाहिजे तर त्यासाठी त्याचा आवाज बनलेला आहे, त्याच्या बॉडीप्रमाणे आवाज बनलेला आहे. तो लो फ्रिक्वेन्सी आहे आणि लो फ्रिक्वेन्सीचा आवाज मोकळ्या हवेतनं लांबपर्यंत जाऊ शकतो कारण वेवलेंथ लांब असते आणि त्या विड्थसुद्धा रुंद असते, त्यामुळे ती हवा चिरून जाऊ शकते. चिमणीचा आवाज 2 किलोमीटर लांब जाणार नाही आणि गरज पण नाही. एकदम गंभीर आवाज. ऐकू पण नाही सगळ्या स्पीकर नाही डॉल्बीशिवाय प्ले होत नाही. बिलो 100 तो जो आवाज येतो ना, कारण तुम्ही जे कानाला लावलं आहे इथंसुद्धा प्ले होतो आहे पण इथला स्पीकरमध्ये ती सही नाही आहे. तो ह्याच्या ह्या स्पीकरला येत नाही म्हणून ह्यातनं येत नाही. हे जर डायरेक्ट जोडलं ना तर तो ऐकू, पण मी त्याच वेळेला दुसरा आवाज जो आहे ना तो ह्या पक्षात आहे, पुन्हा मी प्ले करतो.
आता या पक्षाचा आवाज 2 किलोमीटर जातो आणि ह्याचा आवाज काही मीटरच जातो. दोघांचा हॅबिटॅट एकच आहे, पण दोघांचं अन्न आहे त्यामुळे आवाज वेगळा, अन्न वेगळा म्हणून आवाज खातो. मुंगी खात होतो का? मुंगी खाऊ शकणार नाही. तो टोळ खाईल, छोटा पक्षी खाईल, सारडा खाईल, तर लार काय? तो मुंगी खाईल, बी खाईल, तो टोळ खाऊ शकणार नाही. म्हणून आकार लहान आहे. तसा जरी परिसर ओपन असला तरी त्याचा साऊंड फ्रिक्वेन्सी ही जास्त आहे, पण त्याला ते आवाज लांब पाठवायचे नाही. त्याला वर आकाशात गेला आहे 50 मीटर खाली आवाज पाठवायचे. दुसरा बर्ड वॉचिंग करताना, बर्ड वॉचरला जेव्हा आपण मिमिक ऐकतो ना, ते मिमिक ऐकतो त्या अर्थी ज्याची तो मिमिक करतोय तो पक्षी किथं केव्हा ना केव्हा तरी तिथं आवाज करत असतो. तो पक्षी न बघतासुद्धा आपल्याला कळतो की हा पक्षी इथं आहे. आता प्रूफ ऑफ प्रेझन्स आहेत, नाईट जार्स आहेत आणि रात्रीचे जे पक्षी आहेत किंवा असे पक्षी आहेत वारल्यासारखे जे झुडपात असतात आपल्याला दिसतच नाहीत पण आवाजाने जाणवतात, तर त्याची आवाजाची आपल्याला माहीत असेल तर ती नोंद होते, नाही तर आपल्या डायरीमध्ये नोंद होणार नाही किंवा ईबर्डवर नोंद होणार नाही. म्हणून आवाज माहीत असणं हे तितकंच बर्ड वॉचिंगमध्ये फार महत्त्वाचं आहे. आज जिथं ऐकू आला तुम्हाला, संध्याकाळी हे जेव्हा बाहेर पडतात ना त्यावेळेला जनरली प्रत्येक आऊल वर्षभर एकदा तरी आवाज देतात. आज तुम्ही जर ऐकला आवाज ॲक्सिडेंटली, तुम्हाला आवाज कळू दे नको. पक्षाचा एवढा कळाला तर ते नोंद करा आणि दुसऱ्या दिवशी त्याच वेळा तिथे जावा, तुम्हाला तोच आवाज ऐकणार. फक्त डिस्टन्स तुमचा असा पाहिजे की त्याला डिस्टर्ब होता का मध्ये. आपल्या शामरावनगरमध्ये आहे पक्षी, अनेक ठिकाणी आहे आणि याची एक सवय आहे. ह्या रात्रीचर पक्षाची एक सवय आहे की संध्याकाळ जेव्हा होते तेव्हा ते एका विशिष्ट ठिकाणी जातात, आवाज करतात आणि अन्न घ्यायला जातात आणि ही सवय परमनंट असते. रोज त्याच दगडावर बसेल, त्याच फांदीवर बसेल, तिथंच बसून आवाज देईल आणि निघून जाईल. आता हे 3 मेडोलार्क आहेत, हे साऊथ अमेरिकेतले 3 मेडोलार्क आहेत आणि दिसायला सगळे सारखे आहेत, आवाजामध्ये सुद्धा साम्य आहे. आणि सायंटिस्टला कळत नव्हतं की या 3 स्पेशीज आहेत का एक आहेत, मग एक आहेत तर यांची रेंज एवढी मोठी का. खूप प्रयत्न झाला, मग शेवटी त्यांनी कोणाकडे लक्ष दिलं तर फिमेलकडे लक्ष दिलं. फिमेलकडे लक्ष दिल्यावर असं लक्षात आलं की फिमेल तिघांचे वेगवेगळे आहेत. मग असं लक्षात आलं की मग मेल पण वेगवेगळे असतील. मग पुन्हा अभ्यास चालू झाला आणि हे 3 मेडोलार्क वेगवेगळे आयडेंटिफाय आहेत. इतकं त्या सगळ्याचं आवाजात आयडेंटिफिकेशनमध्ये महत्त्व आहे. आता हे सगळे वार्बलर्स आहेत, आपल्या परिसरात येणारे वार्बलर आहेत. आपण सगळ्यांनी त्याचे फोटो काढलेले आहेत. आपण जरी फोटो काढले तर आपण गॅरंटेड सांगू शकत नाही की हा ब्लिट्सचा आहे, हा पॅडीचा आहे, अनलेस यू ऑब्झर्व द बिहेवियर. पण मग आवाज तुम्हाला सांगतात. आता ग्राफ बघा तुम्ही, नुसते ग्राफ बघा चौघांचे. सगळ्यांचे आवाज दिसायला पक्षीसारखा आहे पण प्रत्येकाचा आवाज ग्राफमध्ये थोडा थोडा फरक आहे. आता ग्राफमध्ये फरक आहे म्हटलं की आवाजातला फरक लक्षात यायला लागतो. कोण आहे कृष्ण? हा बुटेटच आहे. पक्षी आवाज कसा करतात, त्याच्या बाजूला मी डाव्या बाजूला त्यांचं सॅरिंग्सची डायग्राम दिली आहे, उजव्या बाजूला त्याची ब्रीदिंग सिस्टीम दिली आहे. हवेच्या पिशव्या असतात फुफ्फुसाशिवाय सुद्धा, आणि त्या हवेच्या पिशवेमध्ये जी हवा साठते त्याची मदत त्यांना तरंगासाठी होते, टेम्परेचर मेंटेन करायसाठी होते आणि आवाज करायला सतत हवेचा सप्लाय लागतो. आपल्याला कसं होतं की फुफ्फुसातले आवाज संपले की आपण काही करू शकत नाही, परत हवा घ्यायला लागते. इकडनं त्यांना ते भरत राहिलेले असतात सारखे आणि
त्यामुळे ते खूप वेळ सतत आवाज करू शकतात. ही थोडी सायकल आहे त्याची. हवा जाते ती पहिल्यांदा मागं जाते की आपण कसं फुफ्फुसात जाते मग शुद्ध हवा अशुद्ध हवा होते मग अशुद्ध हवा बाहेर जाते, तसं नाही. त्याची हवा सरळ फुफ्फुसातनं मागच्या पिशवीत पहिल्यांदा जाते, मग पिशवीतनं परत फुफ्फुसात येते, मग एक्सचेंज होतं आणि मग अशुद्ध हवा बाहेर पडते. मग ॲट ए टाईम ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे असतात. हेडफोन आहे, बायनॅक्युलर आहे, रेफरन्स बुक आहे, डाटा कार्ड आहे, शॉर्टगन मायक्रोफोन आहे, पॅराबॉलिक मायक्रोफोन आहे, प्लेबॅक करायसाठी स्पीकर आहे त्याच्यामध्ये, रेकॉर्डर ठेवलेलं आहे. असं सगळं एका वेळेला मी माझ्या शरीराला अडकवलेलं असतं आणि ज्या ज्या वेळेला जे जे पाहिजे ते हातात घ्यायचं आणि बाकीचं तिकडे लोंबकाळत सोडून द्यायचं, म्हणजे ते मला वेगळं कॅरी करावं लागत नाही. हां, हे काम करताना काय करायला पाहिजे की एक जवळची जागा निवडायची की जिथं आपण वरचेवर जाऊ शकू. आपल्याला नेहमीच मला भरतपूरला जायचं आहे, मला नानदला जायचं आहे, मला अरुणाचल प्रदेशला जायचं आहे, हे जरूर जायला पाहिजे. पण अभ्यास करायचा असेल तर जिथं तुम्ही तुमच्या बागेपासून किंवा तुमच्या विंडोपासून सुरुवात करा की जिथं सहज जाता येईल, आठवड्यात जाता येईल, दर 15 दिवसांनी जाता येईल आणि तुमच्या वेळात मग सकाळी अर्धा तास अर्धा दिवस जाऊ शकता, दुपारचा अर्धा दिवस. आणि प्लॅनिंग असं करायचं की आज संध्याकाळी दुपारी गेलो तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रविवारी सकाळी जायचं, म्हणजे तुम्हाला दोन्ही वेळचे फरक कळतात. अंडरस्टँड बर्ड कॉल अँड देअर बिहेवियर. आपण रेकॉर्ड करत नसला तरी ऐका आणि नोंद करा, व्हिजिट करत राहा आणि आवाजातले बदल नो लक्षात घ्या, नोंद करा. पुढं हे सगळं तुमच्याकडं पाहिजे कारण याचा सगळ्याचा आवाजावर परिणाम होतो. तुम्ही जेव्हा फोटो काढता ना त्यावेळेला तुमच्याकडं लोकेशन आणि टाईम असतं की ज्या वेळेला तुम्ही फोटो काढला आहे, ज्या वेळेला फोटो काढला आहे दुसऱ्या दिवशी जावा किती ते तिथंच असतो, तो कुठं जात नाही. ह्यात फांदीवर नाही तिकडे जाऊन बसला असेल, एवढाच फरक. टेरिटरी इतक्या स्मॉल आहेत, नॉट लार्जर दॅन 50 मीटर्स, त्यामुळे तुमचा फोटोसुद्धा चुकणार नाही. जाऊन कसा उडकू असं वगैरे काय नाही, सगळ्यात थापा असतात, उडकाय बिडकायचं काय लागत नाही. तिथं जायचं तिथंच बसलेला असतो तो, ज्या डांबावर बसून तो अन्न घेत असतो त्या डांबावर तिथंच उद्या असतो. हां, इन केस काही डिस्टर्बन्स झाला, अन्न संपलं तर जागा बदल. काही पक्षी असे असतात की त्यांचं अन्नच वेगवेगळं असतं, फळासारखे जे अन्न आहे ती फळं संपली तर तो बदलणार, अदरवाईज ते तिथंच असतात. नेक्स्ट, हे कार्ड आहे, याचे डिटेल. आता हे आता तुमच्याकडे ईबर्ड आहे, पण ज्यावेळेला ईबर्ड नव्हतं त्याच्यामध्ये हे बघा, फिदर कंडिशन म्हणूनसुद्धा एक कॉलम माझ्याकडे आहे, काय पिसांची रचना होती, आवाज कोणत्या प्रकारचे होते, असं सगळं मी त्याच्यात लिहित होतो. त्यावेळेस मला बघायची सवय लागली. मग ए ए ए असं दिसतं आहे का तुम्हाला, तर त्याचं एज आहे, अडल्ट पाहतो मी. हे सगळं जर तुमच्याबरोबर आलं, तुमच्या फोटोमध्ये आलं, तर तुमचाही डेटा फार सुंदर होईल की मी ज्युवेनाईलचा काढला आहे, इमॅच्युअरचा काढला आहे, अडल्टचा काढला आहे, ब्रीडिंग प्लमेजमध्ये काढला आहे. खूप मी फोटोग्राफरांशी बोललो तर त्याला मॉर्फ असतात, ईगलचे मॉर्फ असतात, रॅप्टरचे. मी त्यांना विचारलं की तुमच्याकडं ब्राऊन मॉर्फचे किती फोटो आहेत, सांगता येत नाही. आणि ते काय ब्राऊन मॉर्फ केव्हा आणि का असतो, ते फोटोबरोबर जर डाटा आला तर तुमच्या लक्षात येईल की ह्या महिन्यामध्ये मला मॉर्फ दिसतो की ह्या एजला हा ब्राऊन मॉर्फ दिसतो आहे, असं काहीतरी कन्क्लुजन करता येतं. नेक्स्ट, या बघा सागरेश्वरच्या वेळा आहेत त्या, की तारीख आहे आणि किती वाजता हॉर्न डाऊननं आवाज चालू केला, तारीख आणि आवाजातला पहिला कॉल किती वाजता दिला तो लिहिलेला आहे. आजसुद्धा तुम्ही त्या तारखेला गेला तर तुम्हाला हेच रिपीट होताना दिसेल. ढग असेल तर थोडा उशीर होईल, एवढाच फरक आहे. क्लिअर डे लाईट असेल तर तुम्हाला हेच कळेल. याची स्टोरी सांगतो आणि मी थांबवतो. मगाचा आवाज ऐकलेला फ्लेमिंगोज आहे, तर मी फ्लेमिंगोचा आवाज रेकॉर्ड करायला गेलो होतो. पूर्वी आपल्याकडं मायणीला यायचे पक्षी आणि हे रात्री खूप आवाज करतात. मग आम्ही त्या चिखलातनं जाऊन त्यांच्या जवळच्या गवतामध्ये जाऊन मी बसलो होतो माझं सगळं साहित्य घेऊन, आणि मग आवाज तर चालूच होते पण मी जिथं बसले होतो तिथं प्रचंड बिडूक होते आणि ते डाट 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 सगळं चालू होतं आणि मायक्रोफोनच्या जवळ बिडूक, त्यामुळे फ्लेमिंगोच्या आवाजापेक्षा बिडूकचा आवाज फार मोठा येत होता. आता ते काय करायचं की तिथं तर
काहीच करता येत नव्हतं मला, बेडकांना काय गप्प बसवता येत नाही. मला लक्षात आलं की दिवस उजाडला की बेडूक थांबणार, आणि मग फ्लेमिंगो आवाज करत राहतात का बघायचं. मग मी तिथंच चिखलात बसून राहिलो. मग थोड्याने दिवस उगवला, बेडूक थांबले, फ्लेमिंगो आवाज रेकॉर्ड करत होता, आवाज करत होता, तर मला आवाज मिळाला. अशा खूप गमती जमते. तर आता मी इथं थांबतो. ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्याच्यासाठी योग्य आहे, पण आवाज कानाला ऐकवायचा पण रेकॉर्ड व्हायचं नाही. तर मी पॅराबोलिक मायक्रोफोन वापरायचो. तर त्याची जी वेवलेंथ आहे ती लांब आहे, रुंदी पण जास्त आहे, ती पॅराबोलिक मायक्रोफोनच्या वरनं जात होती, त्यामुळे मायक्रोफोनला मिळतच नव्हतं. हे नंतर कळालं. ठीक आहे.